नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपण जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना सध्या चालू आहे। धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंड्यासोबतच दान केली जाणारी दुसरी वस्तू म्हणजे अनारसे आहे। बऱ्याच जण जवळजवळ अनारसे बनवतात आणि किंवा मग जाळीदार पदार्थ कुठलेही बनवले जातात आणि ते वाटले जातात किंवा दान केले जातात। तर असेच मस्त जाळीदार अनारसे आपण बनवणार आहे। अधिक महिन्यामध्ये शक्यतो अनारसे घरोघरी बनवलेच जातात। तर आज मी गुळातले अनारसे बनवलेले आहेत, मस्त झालेले आहेत, बघा जाळीदार झालेत। 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी अनारसे बनवणार आहे इथे। आणि तांदूळ जो आहे तो मी इथे साधाच रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। मस्त जाळीदार आणि छान झालेले आहेत बघा हे अनारसे। तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। आपण 1 किलोच्या तांदळाच्या प्रमाणामध्ये हे बनवतो आहे। तांदूळ हा रेशनचाच आहे, कुठलाही जुना तांदूळ वापरा आणि ज्या तांदळापासून चिकट भात होत नाही असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे। तर तांदूळ निवडून घ्यायचे, त्यानंतर 2 ते 3 पाण्याने हे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे 2.5 ते 3 दिवस तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत। तर तांदूळ अगोदर मी हे स्वच्छ धुवून घेते, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक्स्ट्राचं पाणी ह्या पातेल्यामध्ये घातले। तांदूळ जे आहेत ते घेताना ज्या भांड्यामध्ये आपण भिजवणार आहे त्यात जास्त जागा राहील, एवढं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे मग ह्यात पाणी ठेवायला जागा राहील। जास्तीचं पाणी ठेवून हे तांदूळ आपल्याला 2.5 ते 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत। दर दिवसाला ह्यातलं आपल्याला पाणी बदलायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी या तांदळामधलं पाणी काढून टाकायचं आहे। जर उन्हाळा असेल किंवा गर्मीचं वातावरण असेल तर तांदळाला थोडंसं फेसळल्यासारखं होतं, तर हे सगळं पाणी काढून टाकायचं। दुसरं पाणी घालायचं आहे पुन्हा तांदळामध्ये आणि पुन्हा झाकून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। असं दर दिवसाला पाणी काढायचं। 2.5 ते 3 दिवस हे तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचे आहेत। तर इथं जवळजवळ हा 3रा दिवस आणि 3र्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारनंतर पाणी काढून घ्यायचं आहे। तर तांदूळ एकदम छान भिजलेत बघा। तांदळातलं जे घाणपाणी आहे ते 2-3 दिवस निघून तांदूळ एकदम स्वच्छ पांढरे शुभ्र होतात। तांदळामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि अशा प्रकारे चाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे। ह्यातलं सगळं पाणी काढून हे पाणी थोडंसं निथळू द्यायचं, त्यानंतर आपण हे तांदूळ सुकवून घेणार आहे। तांदूळ पूर्णपणे वाळवायचं नाही आहे, त्यासाठी हे उन्हात अजिबात वाळवायचे नाही आहेत। तुम्ही फॅनखाली सुकवू शकता किंवा मग नॉर्मल वातावरणामध्ये अशा प्रकारे सुती कपड्यावरती हे पसरवून ठेवायचे आणि 1-3 ते 4 तास हे तांदूळ सावलीतच सुकवून घ्यायचे आहेत। फॅनखाली जर सुकवणार असाल तर 1 ते 1.5 तासच फक्त तांदूळ सुकवायचे, म्हणजे मग हे पूर्ण वाळले जाणार नाही। आपल्याला हे पूर्ण वाळलेले तांदूळ लागणार नाही आहेत। पूर्णपणे जर तांदूळ वाळले तर पीठ व्यवस्थित तयार होत नाही आणि अनारसे बिघडतात, त्यामुळे तांदूळ थोडेसे कमीच वाळवून घ्यायचे आहेत। तर हे तांदूळ बघा, मी फॅनखाली सुकवलेले नाही आहेत, हे घरात असेच पसरवून ठेवले होते आणि साधारणतः 3 ते 3.5 तास जवळजवळ हे तांदूळ सुकलेले आहेत। तांदूळ सुकल्यानंतर अशा प्रकारे हाताने चोळून बघायचे, सहज हे तुटले जातात। ह्या थोडासा आतमध्ये गारवा राहिलेला आहे, एवढेच तांदूळ आपल्याला वाळलेले लागणार आहेत। ह्या तांदळाचं पीठ एकदम परफेक्ट असं तयार होतं। आता हे तांदूळ आपण मिक्सरला थोडे थोडे करून दळून घ्यायचे आहेत। हे तांदूळ हलकेसे ओलसर असल्यामुळे गिरणीत वगैरे व्यवस्थित दळले जात नाही, त्यामुळे शक्यतो मिक्सरवरच हे करायचे। थोडं थोडं करून मिक्सरमध्ये हे दळून घ्यायचं, त्यानंतर पिठाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। बारीक पिठाचे अनारसे चांगले होतात, पीठ पण व्यवस्थित होतं आणि अनारसे चिकटत नाही, कडक होत नाही। आणि जाड जर पीठ राहिलं किंवा हा तांदळाचा जो रवा आहे तो राहिला तर अनारसे आहेत ते तळताना विरघळण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ पूर्णपणे तयार करून चाळून घ्यायचे बारीक चाळणीने आणि नंतरच हे मळायला घ्यायचं आहे। सर्व तांदूळ दळून हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं हे तयार झालेलं आहे। इथे 1 किलो तांदळासाठी मी जवळजवळ 800 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। 750 ते 800 ग्रॅम गूळ 1 किलोसाठी पुरेसा होतो। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर आणखी थोडासा एक्स्ट्रा गूळ घातला तरी चालतो। खूप जास्त जर गूळ झाला तरी देखील अनारसे तळल्यानंतर कडक होतात, त्यामुळे गुळाचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे। 750 ते 800 ग्रॅम गुळामध्ये सुद्धा व्यवस्थित गोड अनारसे होतात। आता हे गूळ जो आहे तो चिरून घ्यायचा किंवा मग बारीक करून घ्यायचा कुटून आणि त्यानंतर हा गूळ पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे।
गुळ शक्यतो सहज हाताने फुटेल असा मऊ गुळ वापरायचा. खूप कडक किंवा वाळलेला गुळ असेल जुना तर तो वापरू नका. थोडं थोडं करून हे मिश्रण मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे. तुम्ही हातानेच हे मळून जरी घेतलं तरी चालतं. पीठ हलकंसं गार असतं त्यामुळे ह्यात गूळ घातल्यानंतर पुन्हा हे पगळतं आणि व्यवस्थित मळलं जातं. तर इथे मी हे मिक्सरला सर्व फिरून घेतलेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये जर करायचं असेल तर असं मिक्सरला फिरून घ्या, म्हणजे मग जास्त वेळ जात नाही आणि पीठ आणि गूळ चांगलं एकजीव होतो. आता हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ पुन्हा आपण मुरण्यासाठी 1 ते 2 दिवस ठेवून द्यायचं आहे आणि नंतर अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. तुम्हाला जर घाई असेल किंवा जास्त वेळ नसेल तर निदान 1 दिवस भिजू द्या किंवा 1 रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बनवायला घ्या. वेळ असेल तर तुम्ही हे 2-3 दिवस ठेवून नंतर जरी बनवले तरी चालतात. हे पीठ 1-2 महिने जरी राहिलं तरी खराब होत नाही. तुम्ही 1 महिनाभरामध्ये कधीही अनारसे बनवू शकता. तर इथे दुसऱ्या दिवशी बघा हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. हे पीठ मळल्यानंतर मी असं पातेल्यामध्ये भरून ठेवलं होतं. पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये हे पीठ भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी अनारसे बनवायचे आहेत. तर अगोदर हे पीठ आपण हातात थोडंसं घेऊन ह्याचा गोळा करून बघायचं आहे आणि अनारसा ह्याचा तयार होतो आहे का बघायचा. जर होत नसेल तर हे पीठ सर्व ताटात काढून घ्यायचं आणि एकदा चांगलं मळून घ्यायचं. नंतर अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. तर हे पीठ बघा व्यवस्थित तयार झालेलं आहे. ह्याचा असं छोटासा अनारसा मी करून बघितला हातावरती. अजिबात चिरटत वगैरे नाही आहे, एकदम परफेक्ट होतो आहे. हे पीठ मी आता मळणार नाही आहे, लगेच अनारसे बनवायला घेणार आहे. जर पीठ खूप कोरडं पडलेलं असेल, व्यवस्थित ह्याची जर पारी तयार होत नसेल, तर पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं हे एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि नंतर अनारसे बनवायचे. आणि खूपच जर पीठ तरी देखील कोरडं वाटत असेल तर मळताना थोडंसं ह्यात दूध घालायचं आहे. पण दूध जास्त पीठामध्ये घालून ठेवू नका एकदम. जेवढं पीठाची तुम्हाला अनारसे बनवायचे असतील तेवढ्याच पीठामध्ये दूध घाला, म्हणजे मग हे पीठ जास्त दिवस घरात राहील, खराब वगैरे होणार नाही. तर अशा प्रकारे बघा खसखसवरती मी हा अनारसा थापून घेतलेला आहे. थोडी थोडी खसखस घालायची आणि त्यावर असं छोटासा अनारसा बनवून घ्यायचा हातावरती अगोदर आणि नंतर खसखसवरती अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे. थापताना हे हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे पीठ हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित अनारसे थापता येतात. तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही बाजूने खसखस लावली तरी चालेल किंवा मग फक्त एका बाजूने खसखस लावली तरी चालते. आणि तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि खूप गरम तेल करायचं नाही आहे कडकडीत. अनारसे सोडल्यानंतर बघा अगदी थोडेशी बुडबुडे यायला चालू झालेले आहेत. खूप कडकडीत तेल असेल तर अनारसे पटकन काळे होतात आणि अजिबात आतून व्यवस्थित तळले जात नाही. तेल गरम झाल्यानंतर गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती से तळून घ्यायचे आहेत. शक्यतो 2-3 अनारसे एकदम एक एक करून तळले तरी चालतील किंवा मग एकदम तुम्ही 2-3 अनारसे सोबत तळले तरी चालतात. अनारसे तळताना अशा प्रकारे साईडचं तेल जे आहे ते झारीने अनारशावरती घालायचं आहे, म्हणजे मग अनारशाला व्यवस्थित जाळी येते आणि मस्त हे वरून जाळी पडते आणि व्यवस्थित हे तळले जातात, कारण अनारसे शक्यतो एकाच बाजूने तळतात. बघा मस्त अनारसा हा तळला गेला आहे. ह्याला थोडासा रंग जरी कमी वाटला तरी काढून घ्यायचे, कारण थंड होईपर्यंत ह्याला पुन्हा थोडासा रंग येतो डार्क. मस्त झालेला आहे बघा, आतून छान जाळी पडली. एकदम छोटा पातळ अनारसा बनवून घेतला होता, छान फुगला आहे. रंग पण छान आला आहे अनारशांना. गुळाचे अनारसे खायला पण छान लागतात आणि बनवायलाही सोपे जातात. गुळासोबतच साखरेचे अनारसेसुद्धा बनवतात सेम याच पद्धतीने, गुळाऐवजी साखर वापरून. जर तुम्हाला साखरेचे अनारसे बघायचे असतील तर मला कमेंट करा. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढे लवकर मी साखरेचे अनारसे बनवील. राहिलेले अनारसे असेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अनारसे तळता तळताच दुसऱ्या बाजूला आपण ते थापून घ्यायचे आणि असे 2-2, 3-3 करून शक्य होईल तेवढे तळून घ्यायचे. तळताना पूर्णपणे गॅस लोच ठेवायचा आहे. लो गॅसवरती हे व्यवस्थित तळले जातात आतपर्यंत आणि मस्त ह्याला जाळी पण पडते. एकदम मस्त जाळीदार कुरकुरीत असे हे अनारसे तयार झालेत. तर काही प्रमाणामध्येच मी अनारसे बनवलेत, सगळ्या पिठाचे बनवलेले नाही आहेत. भरपूर सारे 1 किलोमध्ये अनारसे होतात. मस्त झालेत सगळे जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत. अजिबात विरघळले नाही तेलामध्ये. आतून छान ह्याला जाळी पडली आहे बघा. आणि खायला पण गुळाचे अनारसे एकदम खुसखुशीत आणि चवीला छान लागतात.
तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अनारसे बनवा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा. मस्त जाळीदार अनारसे नक्की बनवा आणि तुम्हीसुद्धा कोणत्या तांदळाचे बनवले आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.